मंडळी मुलगी झाली हो ही मालिका सध्या खूप लोकप्रिय झाली। टीआरपी लिस्ट मध्ये सुद्धा ही मालिका आता दुसऱ्या स्थानावर आली। लवकरच ही मालिका आता एक नंबरवर येण्याची देखील शक्यता आहे। मुलगी झाली हो या मालिकेतील काही कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण माहिती बघितली। आज आपण या व्हिडिओमध्ये आर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती बघूया। मुलगी झाली हो या मालिकेत आर्याचे पात्र साकारले अभिनेत्री श्वेता आंबेकर हिने। ती मूळची पुणेकर, पुणेकर कलाकार म्हटलं की मग नाटकांमध्ये काम करणंही आलंच। अगदी त्याच पद्धतीने अभिनेत्री श्वेता आंबेकर हिने तिच्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून काम करण्यापासून केली। तिने पुण्यातील ललित कला केंद्र येथून स्वतःला एक अभिनेत्री म्हणून घडवलं। अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर तिला टीव्ही मालिका क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली। तसेच तिने काही लघुपटांतही काम केले। तिच्या काही गाजलेल्या मालिका आणि लघुपटांची नावे मी येथे दिलेली आहेत। मंडळी अभिनेत्री श्वेता आंबेकर हिला सर्वाधिक प्रसिद्धी ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे मिळाली। या मालिकेत तिने छोट्या वयातील रानू अक्कांची भूमिका साकारली होती। यानंतर दिल दोस्ती दुनियादारी या गाजलेल्या मालिकेतही तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं। तिने या त्रेवा ही भूमिका साकारली होती। आणि आता सध्या मुलगी झाली हो या मालिकेत ती आर्याचं पात्र साकारते। यातील तिच्या अभिनयाचं सुद्धा खूप कौतुक होतंय। नुकतंच काही दिवसांपूर्वी मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर तिने आणि शौनकने भाऊबीज साजरा केल्याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। ती खरी आयुष्यात सुद्धा शौनकला भावाप्रमाणेच मानते, म्हणूनच तिने या मालिकेच्या सेटवर शौनक बरोबर अगदी खरंखुरं भाऊबीज साजरा केलं होतं। यात तिला शौनकने म्हणजेच अभिनेता योगेश सोहानी यांनी भाऊबीजेचं गिफ्ट सुद्धा दिलं। आता काय पडायचं? एकंदरीतच खूप कमी वयात अनेक नाटकं केल्याने तिचा अनुभव आणि आत्मविश्वास सुद्धा खूप वाढलेला आहे। आणि त्याचाच फायदा तिला टीव्ही मालिका क्षेत्रात अभिनय करताना होतोय। ती कोणत्याही भूमिका अगदी सहजपणे साकारते। तसंच एक माणूस म्हणून तिचा स्वभावही खूप चांगला आहे। तिचे मित्र फेसबुकवर नेहमी तिच्या स्वभावाचं कौतुक करत असतात। तर मंडळी, आर्याचा उर्फ अभिनेत्री श्वेता आंबेकरचा मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनय तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।